ही जी दुर्घटना आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही, त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीची सरकारच्या बाहेर राहून भूमिका घेणं ही योग्य आहे असं मला वाटत नाही। की ठीक आहे, बाकीच्या वेळी आम्ही रोज सकाळी 9:30 खोके गद्दार आणि सगळं काही ते ऐकतो, पण जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारनं एका शुद्ध आणि पारदर्शक मनाने केलेला होता, एकत्र येऊन त्यांना दिलासा देण्यापेक्षा सरकारवर टीका करणं, सरकारची कशी चूक आहे दाखवणं, हे सांगण्यामध्ये काही लोक मग्न आहेत। काल 16 तारखेला महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वितरण सोहळा हा खारघरमध्ये पार पडला। पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आला होता। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा कार्यक्रम 20 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीमध्ये झाला, स्त्री सदस्यांच्या उपस्थितीमध्ये झाला। परंतु त्याच्यामधनं जी एक दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये 13 लोकांचा उष्माघातामुळे 13 लोकांना देवाज्ञा झाली, काही लोक त्याच्यामध्ये जखमी होती, उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलेला आहे। पण ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना काही विरोधकांनी या सगळ्या सोहळ्यावर देखील टीकाटिप्पणी करण्याचा प्रयत्न केला। मला पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे, मतदानावर टीकाटिप्पणी करणं मी समजू शकतो, एखाद्या व्यक्तीवर टीकाटिप्पणी करणं मी समजू शकतो, महाराष्ट्र भूषण ज्या व्यक्तीला महनीय व्यक्तीला मिळालेला होता त्याच्यावर प्रेम करणारे लाखो स्त्री सदस्य हे त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला शासनाच्या वतीनं आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगायचं आहे की या संदर्भातला हा कार्यक्रम हे मुख्यमंत्री महोदयांनी संध्याकाळच्याच टप्प्यामध्ये घेण्याचा निर्णय हा घेतलेला होता, परंतु स्त्री सदस्यांनी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की रात्रीचं घरी जाताना प्रवास हा फार मोठा असतो, जास्त किलोमीटरचा आहे, आणि म्हणून हा जर समारंभ दिवसा घेतला तर सगळे स्त्री सदस्य येऊ शकतील आणि सुखरूप जाऊ शकतील असा या सगळ्या मंडळींचा उद्देश होता। सगळ्या नियोजनामध्ये दररोज किमान 4,500 ते 5,000 स्त्री सदस्य हे शासनाबरोबर अहोरात्र मेहनत घेत होते, अहोरात्र मेहनत घेत प्रशासनाला मदत करत होते, प्रशासनाशी चर्चा करत होते, आपल्या महनीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळणार आहे म्हणून जीवाचं रान करून आमच्या सोबत मेहनत घेत होते। आणि हा कार्यक्रम 380 एकर जमिनीवर होता, मैदानावर होता। हा कार्यक्रम सुरुवातीला 12 वाजताचा ठरलेला होता, परंतु माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींनी अमित शाहसाहेबांना विनंती करून तो 10:30 केला, जेणेकरून लवकरात लवकर हा कार्यक्रम संपला पाहिजे। कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत काही लोकांनी शंका उपस्थित केली, पाणीपुरवठा व्यवस्था जी होती त्या पाणीपुरवठा योजनेसाठी आपण स्टँडपोस्ट जे लावतो, नळ जोडण्या ज्या लावतो, 2300 नळ जोडण्या या मैदानामध्ये उपलब्ध होत्या, 350 टॉयलेट ब्लॉकच्या इथं हे स्टँडपोस्ट उपलब्ध होते, वैद्यकीय सेवेसाठी 350 डॉक्टर तयार होते, त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी 80 होते, फार्मासिस्ट 150 होते, मदतनीस 600 होते, नर्स 150 होत्या, रुग्णवाहिका 73 होत्या, त्यातल्या 94 साध्या आणि 19 कार्डियक होत्या। अमराईमध्ये 4,000 बेडचं हॉस्पिटल आम्ही तयार केलेलं होतं, त्याच्यानंतर MIG कामोठे, अपोलो, मेडिकवर, फोर्टीज, टाटा हॉस्पिटल या ठिकाणी देखील बेड हे राखीव ठेवण्यात आलेले होते, वैद्यकीय बूथ ठेवण्यात आलेले होते, त्याच्यावर अधिकारी नेमले होते, PSCचे डॉक्टर नेमलेले होते, रेल्वे स्टेशनवरनं यायला आणि जायला जवळजवळ 1050 बसेसची व्यवस्था ठेवलेली होती, त्याच्यामध्ये BMC होतं, TMC होतं, नवी मुंबई महानगरपालिका होतं, मीरा भाईंदर होतं, त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिका होती,
पार्किंगसाठी पूर्वी त्या ठिकाणी चार ठिकाणीच पार्किंग व्हायचं, पण ह्यावेळी 21 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली होती. मला असं वाटतं की प्रशासनाच्या मार्फत स्त्री सदस्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त सुविधा या स्त्री सदस्यांना देण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलेला होता. परंतु त्या दोन दिवसामध्ये जे वातावरण बदललं, क्लायमेट चेंज झालं, आणि त्याच्यामुळं टेम्परेचर जे आहे ते 34, 35, 36 आपण बघितलं इथपर्यंत पोचलं. स्त्री सदस्यांना सन्माननीय आप्पांना बघता यावं म्हणून काही तर म्हणजे 14 तारखेला काही मंडळी रात्री आली होती, 15 तारखेला रात्री 10-12-15 हजार, 14 तारखेला लोकं होती, 15 तारखेला लाखभर लोकं होती. आणि ज्या श्रद्धेनं ज्या आस्थेनं ती आलेली होती त्यांना थांबवणं हे काही योग्य होतं असं नाही, कारण सगळ्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये ब्लड बँकपासून प्राथमिक उपचाराला लागणारी सगळी यंत्रणा ही त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आली होती. आज देखील आताच मी जो हॉस्पिटलकडनं रिव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये उपचार सुरू असलेले जे पेशंट आहेत, रुग्ण आहेत, ते MGM कळंबोलीला 13 आहेत, MGMला 3 आहेत, भारतीय हॉस्पिटलला 1 आहे, आणि DY पाटील देरूळला 1 आहे. डिस्चार्ज जे दिलेले आहेत ते टाटा हॉस्पिटलमध्ये 8, भारतीतले 2, DY पाटील देरूळचे 14, ज्युपिटरचे 1, अशा पद्धतीनं डिस्चार्ज देखील दिलेला आहे. कालचा प्रकार दुर्दैवी आहे. ज्या संख्येनं स्त्री सदस्य जमलेले होते त्या स्त्री सदस्यांना पाण्यापासून मेडिसिनपर्यंत सगळ्या उपाययोजना प्रशासनाच्या मार्फत आणि स्त्री सदस्यांच्याच मार्फत एकत्र बसून करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतलेला होता, पण दुर्दैवी जी घटना घडलेली आहे ती सनस्ट्रोकमुळे घडली आपल्याला देखील माहिती आहे, उष्माघातामुळे घडलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं तो कार्यक्रम झाला, एवढा मोठा कार्यक्रम तो होता, 20-22 लाख लोकं त्याच्यामध्ये सामील झालेली होती, स्त्री सदस्य त्याच्यामध्ये सामील झालेले होते, आणि कुठेही प्रशासनानं हुकुमशाही करून किंवा एकाधिकारशाही वापरून हा कार्यक्रम केलेला नव्हता, तर अनेक स्त्री सदस्यांची चर्चा करून त्यांची लोकं जी आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा कार्यक्रम केलेला होता. पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये देखील राजकारण करणारे राजकारणी महाराष्ट्रामध्ये आहेत हे आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे. अनेकांनी याच्यामध्ये सल्ले दिले, मी मगाशीच सांगितलं की ही जी दुर्घटना आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु एखाद्या कार्यक्रमामध्ये 20-22 लाख लोकं ज्यावेळी येतात त्याच्यानंतर ही दुर्घटना घडली त्याच्यावर सांघिकपणानं एकत्र येऊन त्यांना दिलासा देण्यापेक्षा सरकारवर टीका करणं, सरकारची कशी चूक आहे दाखवणं हे सांगण्यामध्ये काही लोक मग्न आहेत, आणि म्हणून त्यांना मला एक विनंती वजा सूचना करायची आहे की ठीक आहे, बाकीच्या वेळी आम्ही रोज सकाळी 9:30 खोके गद्दार आणि सगळं काही ते ऐकतो, पण जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारनं एका शुद्ध आणि पारदर्शक मनानं केलेला होता, सन्माननीय आप्पासाहेबांसारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं अतुलनीय काम करणाऱ्या माणसाला हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला होता, आणि त्यांना बघायला आणि ऐकायला जी लाखो लोकं आलेली होती त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीची सरकारच्या बाहेर राहून भूमिका घेणं ही योग्य आहे असं मला वाटत नाही. शेवटी अशा बाबतीमध्ये अशा प्रसंगामध्ये सगळ्या पक्षांनी सगळ्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे असा हा प्रसंग आहे, आणि म्हणून कुठच्याही प्रसंगाचं राजकीय भांडवल करायचं, कुठचाही प्रसंग घडल्यानंतर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, याच्यातनं कुठंतरी बाहेर येऊन एक मोठ्या मनानं ह्या सगळ्या कालच्या कार्यक्रमाचा विचार करणं गरजेचं आहे, आणि म्हणून एक कलमी फक्त विरोध करणं, एक कलमी टीका करणं यापेक्षा याबद्दलच्या अजून काही सूचना असतील तर सरकारला द्यायला काही हरकत नाही. परंतु मी प्रामाणिकपणानं सांगतो, हा जो कार्यक्रम झाला हा सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जरी असला तरी प्रशासन आणि स्त्री सदस्य यांनी एकत्र मिळून केलेला हा कार्यक्रम होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या नियोजनाचा आढावा
चार वेळा घेतलेला होता. आदल्या दिवशी 3:00 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः मैदानावर होते. पालकमंत्री या नात्याने मी स्वतः 5 दिवस त्या ठिकाणी माझं एक कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. मी देखील रोज सकाळ संध्याकाळ आढावा बैठक घेत होतो. एक आढावा बैठक शंभूराज देसाई साहेबांनी घेतली, एक रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली आणि शेवटच्या दिवशी संध्याकाळी मुख्य सचिव देखील हे आढावा बैठकीसाठी त्या ठिकाणी आले होते. त्यामुळं प्रशासनानं सरकारनं जे जे काय सदस्यांशी बोलून त्यांना योग्य वाटत होतं ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण कालची दुर्घटना ही दुर्दैवी आहे. कुटुंबाला 5 लाखाची मदत मुख्यमंत्री मोदींनी जाहीर केलेली आहे. जखमींचा खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे. फक्त एकच विनंती आहे की अशा कार्यक्रमाचं राजकीय भांडवल कोणी करू नये. राजकीय भांडवल करण्यासाठी भरपूर अजून मैदानं शिल्लक आहे. तर अशा दुर्घटनेच्या आडून राजकीय वातावरण तापवण्यापेक्षा सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्याची संस्कृती, राजकीय संस्कृती जपली पाहिजे यासाठी मी पत्रकार परिषद घेतली.